दिवस नाही, मी 7 ते 8 वेळा लढलो. बारामतीच्या उमेदवारीबाबत अजित पवारांकडून स्पष्ट. माझ्या विरोधात कुटुंबातील उमेदवार देण्यासाठी अजित पवारांवर दिल्लीतून दबाव. कर्जत जामखेडमधून दादांच्या उमेदवारीचे रोहित पवारांचे संकेत. बारामतीतून जय पवारांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असेल तर पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. अजित पवारांचं जय पवारांबाबत मोठं वक्तव्य. युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा. बारामतीतून जय पवार लढल्यास युगेंद्र विरुद्ध जय पवार सामना रंगण्याची शक्यता. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार. जय पवारांबाबत पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा होईल. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. जय पवारांच्या उमेदवारीबाबतचा त्यांचा अंतर्गत विषय. बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीबद्दल सहानुभूती. बाळासाहेब थोरातांचं विधान. माझ्या दौऱ्यावेळी सुप्रिया सुळेही तिथं असतील तर भेटे. रक्षाबंधनाला सुप्रिया सुळेंना भेटणार का या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. मराठ्यांना फक्त फडणवीसच टिकणारं आरक्षण देऊ शकतात. आरक्षण हवं असेल तर जरांगेंनी फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जावं. नितेश राणेंचं विधान. बांगलादेशात परिस्थिती सामान्य भावी अशी आशा. बांगलादेशातील हिंदू सुरक्षित राहावेत. पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य. तणाव असलेल्या देशातील हिंदूंना त्रास होणार नाही याची जबाबदारी आपली. बांगलादेशातील हिंदूंचं संरक्षण करा. मोहन भागवतांचं आवाहन. देशात सेक्युलर सिव्हिल कोड असायला हवं. सिव्हिल कोडवर देशभरात चर्चा व्हावी. सिव्हिल कोडवर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत ठरवलं जाणार. सूत्रांची माहिती. पुढील 15 ऑगस्टला ठाकरे 2 सरकारचा सीएम मंत्रालयात झेंडा फडकवेल. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आम्ही एकत्र बसून घेऊ. राऊतांकडून ठाकरे 2 सरकारचा पुनरुच्चार. मला बदनाम करण्याचा प्रयत्न. आमच्यात कोणताही वाद नाही. धादांत खोटं बोलतायत. फाईलवरून शिंदे आणि अजित पवारांमधील वादाच्या चर्चेनंतर अजितदादांकडून स्पष्ट. शिंदे आणि अजित पवारांमधील वाद हा टोळीतील गँगवॉर. 3 गँगकडून महाराष्ट्राची लूट सुरू. संजय राऊतांची टीका. लातूरमध्ये ध्वजारोहणासाठी गेलेल्या जयंत पाटलांचा मराठा आंदोलकांकडून निषेध. निवेदन न घेतल्यानं आंदोलक आक्रमक. ओबीसीतूनच आरक्षण देण्याची भूमिका घेण्याची मागणी.